आमचे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजींची दिमागदार आणि धमाकेदार अशी एक मुलाखत पार पडली, त्यानंतर जणू भाजपच्या गटाराची झाकणं उघडून दुर्गंधी यायला सुरुवात झाली. एक 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 झाकण उघडेल तसं त्याच्यातून दुर्गंधीच येते, परंतु दुसरं काही नाही. ही लोक उद्धवजींवर टीका करताना आपली लायकी आणि पात्रता पूर्णपणे विसरून चालली आहे. या लोकांना हे माहीत नाही की उद्धवजींच्या उंचीचे तर लांबच राहिले, ते पण उद्धवजींच्या पायाच्या देखील खालच्या तळव्याच्या उंचीचे ही लोक नाहीत. आशिष शेलार असोत किंवा आमचे ते केशव उपाध्याय असोत, या लोकांची पात्रताच मुळी नाही. मात्र ते उचखुटीला हात घालण्याचं धाडस का बरं करतात हा मला त्या निमित्तानं प्रश्न पडलेला आहे. आणि ते असं धाडस करतात त्याच्याबद्दल सुद्धा मला त्याचं हसू येतं. आशिष शेलारांची किंमत काय? वाजंत्र्यांसारखं आणि बँडवाल्यासारखं ही लोक कुणाची तरी सुपारी घेऊन किंवा कुणाला तरी खुश करण्यासाठी वाजवत असतात. आणि केशव उपाध्याय दुसरे दररोज सकाळी 8-9 वाजता येऊन भारतीय जनता पार्टीचं ऑफिस यायचं, कुलूप उघडायला पोचायचं, तिथं खुर्च्या उभवायच्या, एवढीच यांची कामं. यांना आतापर्यंत साधा आमदारकीचा एक तुकडा मिळाला नाही ही यांची पात्रता. आणि हे उद्धवजींवर काय बोलणार? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना माझं आव्हान आहे, अशी चिल्लर चाल्लर लोक समोर आणण्यापेक्षा एकदा समोर स्वतःहून या आणि भिडा, मग बघा तुम्हाला शिवसैनिक कसं खऱ्या अर्थानं तोफ गोळेप्रमाणे उत्तर देतो. आणि ठाकरी बाण्यानं तर उत्तर दिल्यानंतर तुम्ही घायलच होणार आहात हा आजवरचा इतिहास आहे. आणि नक्की तुम्ही इथून पुढच्या काळात तुम्हाला देखील मातीमोलच व्हावं लागेल राजकीय दृष्ट्या. हा देखील या निमित्तानं मी तुम्हाला खऱ्या अर्थानं इशारा देतोय.